काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्ये प्रकरणात एबीव्हीपीने कॉलेजमध्ये आंदोलन केलं आणि न्यायाची मागणी केली केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की ही अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेत लव जिहादचा अँगल आहे कर्नाटकातल्या हुबळीमध्ये एका काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीचा खून झाल्यानंतर राजकारण तापलं आहे कर्नाटकात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून लव जिहाद होतोय असा आरोप भाजपने केला आहे मात्र काँग्रेसने सदरील प्रकरणाला लव स्टोरीचा अँगल दिलाय भाजपकडून सिद्ध रामय्या सरकारवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत काँग्रेस ध्रुवीकरणाचं राजकारण करत असल्याचा भाजपचा आरोप आहे काँग्रेस सरकार कायदा सुव्यवस्थेपुढे कॉम्प्रमाइज करत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे नगरसेवकाच्या मुलीचा मृत्यू मुली लव मुली मुल जिहादमुळे झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी म्हटलं की मृत मुलगी आणि आरोपी फैयाज मध्ये होते नंतर ते वेगळे झाले नेहाने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार असल्याचं सांगितल्यानंतर फैजने तिला चाकूने भोसकलं अशी शक्य या प्रकरणी समोर आलेली नाही दोघांचं म्युच्युअल रिलेशनशिप होतं त्यामुळे यांच्यात लव अँगल नाही असं गृहमंत्र्यांनी सांगितलं काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येप्रकरणात एव्हीव्हीपीने कॉलेजमध्ये आंदोलन केलं आणि न्यायाची मागणी केली केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की ही अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेत लव जिहादचा अँगल आहे मुलीने फेयाद ऑफर नाकारली काँग्रेस सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे कर्नाटकातल्या हुबळी येथील बीबीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाच्या तेवीस वर्षीय मुलीचा खून करण्यात आला फैयाज नावाच्या मुलाने चाकूने भोसकून तिला ठार केलं आणि त्यानंतर तो फरार झाला या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी म्हटलं की फैयाज हा जुना विद्यार्थी होता त्याने माझ्या मुलीला प्रपोज केलं होतं परंतु तिने त्याचा प्रपोजल नाकारलं तिला फैयाज आवडत नव्हता त्यामुळे ती या सगळ्यांपासून दूर राहू इच्छित होती म्हणूनच तिचा खून करण्यात आल्याचं मृत मुलीच्या नगरसेवक वडिलांनी सांगितलं घटनेपूर्वी आरोपीसोबत माझं बोलणं झाल्याचंही मुलीच्या वडिलांनी सांगितलं दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलीनेही लग्नास नकार दिला होता असे ते म्हणाले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी भाजपवर आरोप केले असून केवळ भीतीचं वातावरण तयार केलं जात असल्याचं ते म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा